भांडूपमधील शिक्षिका यास्मिता साळुंखे हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. संशयित आरोपी किशोर सावंत यास्मिताला मारून आत्महत्या केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र यास्मिताच्या नवऱ्यानंच हत्या केल्याचा आरोप यास्मिताच्या माहेरच्या लोकांनी केलाय. भांडूपच्या याच वक्रतुंड पॅलेसच्या पार्किंग लॉटमध्ये सोमवारी शिक्षिका यास्मिता साळुंखेची हत्या करण्यात आली. डोक्यावर हातोड्यानं प्रहार करून तिला ठार करण्यात आलं. त्यानंतर आरोपी पळून गेला. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यास्मिताचा मित्र किशोर सावंत यानं हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भांडू पोलीस किशोर सावंतच्या मागावर होते. हे कळताच कल्पतरू इमारतीत राहणाऱ्या किशोरनं रात्री 8 सुमारास इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. आपले सोसायटीचे खाली जेव्हा आपली स्कूटीने जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा एक इस्मानी येऊन त्यांच्यावर ब्लंट ऑब्जेक्टनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनाक्रमामुळे पोलीस देखील चक्रावून गेले. आता या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. कारण हत्येमागे यास्मिताच्या सासरच्या मंडळींचा हात असल्याचा आरोप भावानं केलाय. सासरच्या मंडळींकडून यास्मिताचा छळ सुरू होता. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलीस योग्य तपास करत नव्हते असं भावाचं म्हणणं आहे. किशोर सावंत यास्मिताचा जुना मित्र होता. दोघांमध्ये असं काय घडलं की यास्मिताच्या हत्येनंतर त्यानं देखील आत्महत्या करावी? या हत्येमागचं गूढ उकळण्याचं आव्हान आता भांडू पोलिसांसमोर आहे. अमोल पेडणेकर सह ब्युरो रिपोर्ट, Zee24 मुंबई.